ओळा मशिवडा विधानसभा मतदारसंघातील घोडबंदर परिसरातील मोघरपाडा येथील तलावात संगीतकारांचा बसवून सुशोभीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडला. ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं, परंतु या तलावांचं सुशोभीकरण करून जतन करून सांस्कृतिक वारसा जपणं गरजेचं आहे. त्यासाठी ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे महापालिका हद्दीमध्ये मोघरपाडा इथे असलेल्या तलावाजवळ आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी फिरण्यासाठी निवांत वेळ घालवण्यासाठी सकाळ संध्याकाळी येत असतात. या तलावाचं जतन करण्याच्या दृष्टीनं संरक्षक भिंत बांधून त्या ठिकाणी संगीतकारांजा बसवून लाईटच्या आधारे लेझर शो करून या तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी राज्य सरकारकडून आमदार प्रताप सरनाईक यांनी निधी मंजूर करून आणलाय. या तलावाचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी संगीतकारांचं बसवण्यासाठी निधी देण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या कामासाठी राज्य सरकारकडून 10 कोटींचा निधी आमदार सरनाईक यांच्या मागणीनंतर मंजूर करण्यात आला. पालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत हा निधी देण्यात आलाय. विशेष म्हणजे हा प्रकल्प खर्चाचा 100% हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्यानं राज्य सरकारच्या निधीतून हे काम होणार आहे. आता या तलावाचं सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया होऊन ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून या वर्षाच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल असं आमदार सरनाईक यांनी विश्वास व्यक्त केलाय. साहेब, लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम आता सुरुवात झालेली आहे, त्याचबरोबर आचारसंहिता देखील लवकरच लागू शकते आणि या पार्श्वभूमीवर संपूर्ण ओवळा माजिवडा मतदारसंघामध्ये विविध कामाचा सुशोभीकरणाचा कामाचा किंवा महत्वाच्या कामाचा शुभारंभ केला. काय सांगा, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मान्यतेने ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये आज विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. काही कामांचं लोकार्पण तर काही कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यामध्ये प्रामुख्यानं मोगरपाडा येथील जो तलाव आहे त्या तलावाचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन उभारण्याच्या कामाला आज भूमिपूजन झालं. त्याचबरोबर त्याच्याच पुढे असलेल्या आमच्या सगळ्या ज्या आगरी कोळी बांधव फार मोठ्या प्रमाणात राहतात त्या मोगरपाडा आणि कोळीवाडा परिसरामध्ये त्यांची मागणी होती की जे मैदान आहे आरक्षित त्याचं चांगल्या प्रकारे सपाटीकरण व्हावं, त्या ठिकाणी उद्यान व्हावं. तर नरवीर सर्कल तानाजी आंग्रे यांच्या नावानं आपण त्या ठिकाणी एक उद्यानाची निर्मिती करतो. त्या ठिकाणी त्यासाठी 5 कोटी रुपयाचा खर्च मंजूर झालेला आहे. मोगरपाडा तलावाच्या ठिकाणी जवळजवळ 10 ते 12 कोटी रुपये खर्च करून आपण सुशोभीकरण आणि म्युझिकल फाउंटन करतोय. आणि ह्या कासारवडेली भागामध्ये जो राम मंदिर तलाव आहे त्या राम मंदिर तलावाचं सुशोभीकरण उपोनच्या धर्तीवर आम्ही चांगल्या प्रकारचे काळ्या दगड्याच्या सहाय्यानं जॉगिंग ट्रॅक करतोय. महाआरतीसाठी आम्ही पायऱ्या करतोय जेणेकरून नागरिकांना ह्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस बसता येईल आणि उद्यानाची निर्मिती करतोय जेणेकरून हा परिसर अतिशय सुशोभित होईल. प्रामुख्याने ह्या परिसरातील अण्णाभाऊ साठे लोकशाहीर साहित्यरत्न यांच्या नावाची एखादी वास्तू असावी असे त्यांची मागणी होती आणि त्या माध्यमातून जसं मी लोकमान्य नगर परिसरातील जनतेसाठी एक ग्रंथालय वर्तमानपत्र परिसरामध्ये उभारलं तशाच पद्धतीचं ग्रंथालय 5 माळ्याची मोठी इमारत अण्णाभाऊ साठेंच्या नावानं आपण ग्रंथालय इकडे उभारतोय आणि त्यामध्ये 2 कोटी रुपये खर्च आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी अंतर्गत सजावट व पुस्तकांसाठी दिलेलं आहे त्याचंही भूमिपूजन आणि सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे. प्रामुख्याने आपल्याला कल्पना आहे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी धुरा हाती घेतल्यानंतर विविध विकास कामं ह्या फक्त ठाणे महापालिका हद्दीमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यात चालू आहे आणि एक विकास पुरुष म्हणून त्यांची कीर्ती पूर्ण देशामध्ये पसरलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याच ठाणे शहरामध्ये मी एक आमदार ह्या नात्यानं गेल्या 3 टर्मपासून ह्या परिसरातील जनतेने मला निवडून दिलेलं आहे. म्हणून मोगरपाडा परिसराच्या त्या तलावाचं सुशोभीकरण नरवीर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाचं उद्यान आणि त्याचबरोबर राम मंदिर तलावाच्या सुशोभीकरण आणि म्युझिकल फाउंटन आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने लायब्ररी असे हे 4ही मोठ्या प्रकल्पाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे. ह्या परिसरातील अनेक आमच्या शिवसैनिकांची जी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती ती मागणी आता पूर्ण झालेली आहे. साहेब, लोकसभेच्या ज्या